दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे महानगरपालिकेने पाचकंदील भागात असलेल्या भाजी विक्रेत्यांसाठी नवीन जागा आरक्षित केली आहे, मात्र या नवीन जागेऐवजी आम्हाला पुन्हा आमच्याच जागेवर बसू द्यावे अशी मागणी होत आहे। यासाठी भाजी विक्रेते आणि महानगरपालिकेमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे बघायला मिळत आहे। महानगरपालिकेने घेतलेला पवित्रा यावर भाजी विक्रेत्यांनी आक्षेप घेत आंदोलन सुरू केलं आहे। त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याचे चित्र आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघायला मिळाले। धुळे शहरात किरकोळ भाजी विक्रेते यांना आधीच्या जागेवर भाजी विक्रीचा व्यवसाय करू द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे, मात्र महानगरपालिकेने नवीन आरक्षित केलेल्या जागेवरच आपल्याला भाजीपाला विकता येईल असा हट्ट धरला आहे। त्याचा परिणाम आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघायला मिळाला। बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक वाढली आहे, मात्र दुसरीकडे किरकोळ भाजी विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र देखील बघायला मिळाले। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आपला माल विकला जाईल की नाही हे संकट उभे ठाकले आहे। त्यामुळे संतप्त भाजी विक्रेत्यांनी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर फेकून मनपा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मे लोटन गोपजी माई कंपनी इथून मी आडत्या हरीश माळे गेल्या 4-5 दिवसापासून मनपा प्रशासन पोलीस प्रशासन हे फेरीवाल्यांना खूप त्रास देत आहे, त्याच्यामुळं त्यांना कुठेही बसू देत नाही। नगावबारीपासून दशेरा मैदानपर्यंत चैनी रोड साखरी रोड कुठेच त्या ठिकाणी आग्रा रोड कोणाला बसू देत नसल्यामुळे हे फेरीवाले आणि भाजी विक्रेते कोणी माल घेत नसल्यामुळे मार्केटात संपूर्ण माल या ठिकाणी शेतकऱ्याचा पडलेला आहे। 3-4 दिवसापासून माल विकला जात नाही आहे। शेतकरी पहिलेच वातावरणाच्या या संकटामधनं जात असताना त्याच्यावर वापस असं हे संकट प्रशासनाने आणलेलं असून हे अत्यंत वाईट आहे। शेतकरीचा माल या ठिकाणी विकला जात दहशत सारखं निर्माण करून गोरगरिबांना त्रास देत आहे। आम्ही मोर्चा घेऊन गेलो, आयुक्त साहेबांना निवेदन दिले, कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, तरी 8 दिवसापासून आमच्या निवेदनाचा कोणीही प्रशासकाने विचार केला नाही, कोणीही पक्षाने विचार केला नाही। आमचे गोरगरिबांचे खूप कोणी आमच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही आहे। शेतकरीचा माल कोणी उचलत नाही। 8 दिवसापासून शेतकरी हवालदिल झालेले आहे। खूप म्हणजे प्रशासक सर्व हात विक्रीवाल्यांवर अन्याय करत आहे। भाजी विक्रेत्यांनी शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला मार्केटमधून खरेदी करण्याचे थांबवलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा आज आपल्या शेतातील भाजीपाल्याचा माल हा मोठ्या प्रमाणात पडून असल्याने व्यापारी व आडते हे सध्या माल विक्री करू शकत नाहीये। 30-40 रुपये विकला जाणारा भाजीपाला आज कोणी 10 रुपयांनी सुद्धा विकत घेत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। 350-400 रुपये किमतीचे टोमॅटो कॅरेट विक्री होत होती, ती आज 100-150 रुपये सुद्धा होत नसल्याचं शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी बोलून दाखवलंय। धुळे महानगरपालिकेने किरकोळ भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेते यांना लवकरात लवकर हक्काच्या जागेचा प्रश्न निकाली काढावा, जेणेकरून शेतकऱ्यांचा हा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचून शेतकऱ्याला थोडा तरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।